नमस्कार, मी शनाया शेख. दिनमार न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमार न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रेल्वेने केला अनोखा उपक्रम. शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने थेट जनतेकडूनच उमेदवार निवडण्याचा पर्याय अवलंबला. स्वच्छ सर्वेक्षणात देश पातळीवर 10व्या स्थानी असलेलं पुणे शहर यंदा 14व्या स्थानावर. आणि पुण्यातील जुन्नर परिसरात पुन्हा एकदा बिबट्यांचा वाढला वावर. आता बातम्या सविस्तराने. महिला सर्वच क्षेत्रात स्वतःचं स्थान सिद्ध करत असताना काही क्षेत्रात आजही पुरुषांचं वर्चस्व आहे. रेल्वे हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. मात्र रेल्वेत विविध पदांवर पुरुषांबरोबरच महिलाही आपलं स्थान निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. महिलांच्या या कामाची नोंद घेण्यासाठी आज महिला दिनाचं औचित्य साधत मध्य रेल्वेने अनोखा उपक्रम राबवलाय. डेक्कन क्वीन ही जागतिक स्तरावर गाजणारी रेल्वे आज रेल्वेच्या महिला कर्मचाऱ्यांकडनं पुण्यावरून मुंबईला घेऊन गेल्या आहेत. तर या ट्रेनची सर्व जबाबदारी आज महिलांकडेच असणार आहे. त्यामुळे आज राणीला चक्क महाराणीने चालवलं असा अनुभव रेल्वे प्रवाशांना येतोय. तर यातील आणखीन एक विशेष बाब म्हणजे तिकीट तपासणीस म्हणूनही पुणे स्टेशन विभागातील महिला कर्मचारी काम करणार आहेत. तसेच डेक्कन क्वीनमध्ये असणाऱ्या पुरुष पोलिसांच्या जागीही आज रेल्वे पोलीस फोर्सच्या RPF महिला कार्यरत असणार आहेत. गेली 7 वर्ष आम्ही रेल्वेमध्ये सर्व्हिस करत आहोत आणि ह्या पदावरती आम्ही गेले 2 वर्ष काम करत आहोत. आणि आज महिला दिनासाठी सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा. आणि आज महिला दिनाच्या दिवशी आम्हाला हे कार्य करायला मिळतं ह्यासाठी आम्हाला खूप आनंद होत आहे. एखादी अनयुजुअल गोष्ट तुम्ही किती शांतपणे फेस करू शकता हे ह्या कंडिशनमध्ये महत्त्वाचं असतं. गेली 2 वर्ष झालं मी ह्या पदावरती असिस्टंट लोकपालाच्या पदावरती काम करत आहे. तर आजच्या दिवशी जागतिक महिला दिवसाच्या दिवशी गाडी आम्हाला वर करण्यासाठी मिळत आहे, त्याच्यासाठी खूप मला आनंद होत आहे. आणि आम्ही या डिपार्टमेंटमध्ये 6 महिन्यापासून काम करतोय. पहिलं दुसऱ्या डिपार्टमेंटला होतो कमर्शियलला. निवडणुकीच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवायचा हा निर्णय पक्षांतर्गत घेतला जातो. शिरूर लोकसभेसाठी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने थेट जनतेकडूनच उमेदवार निवडण्याचा पर्याय अवलंबलेला दिसतोय. शिवबंधन सोडून हाती गड्या घेतलेले अभिनेते अमोल कोल्हे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर ही वेळ आली आहे. अमोल कोल्हेंच्या प्रवेशानंतर शिरूर लोकसभेत गेल्या 3 दिवसांपासून संवाद यात्रा सुरू आहे. गुरुवारी मंचरमध्ये पार पडलेल्या या जाहीर संवाद यात्रेत अजित पवारांनी इच्छुक उमेदवारांसाठी थेट मतदानच घेतलं. यासाठी उपस्थितांना हात वर करण्याचं आवाहन केलं गेलं. विलास लांडे, देवदत्त निकम आणि पोपटराव गावडे यांना अल्प प्रतिसाद मिळालाय. मात्र डॉक्टर अमोल कोल्हे यांचं नाव घेता सभागृहात एक जल्लोष झाला. कोल्हे यांना मिळालेली पसंती ही पवारांच्या पथ्यावर पडणारीच म्हणावी लागेल, कारण राष्ट्रवादीला कोल्हे यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणात उतरवायचं आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी कोल्हेच 2 हात करू शकतात असं राष्ट्रवादीने पक्का ग्रह बांधलाय. पण आयात केलेल्या उमेदवारावर इतर इच्छुक नाराज राहू नयेत म्हणून जाहीर मतदान घेण्याचा आटापिटा अजित पवारांनी केल्याचं बोललं जात आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. त्याच्यामध्ये कोण कोण इच्छुक आहे तर नाव मध्ये मला कानावर आलं. विलास लांडे, हात वर करा कोणाला करायचे असतील तर. देवदत्त निका, काही हात वर, ठीक आहे. पोपटराव गावडे, काही हात वर, ठीक आहे. डॉक्टर अमोल कोल्हे, अव्वल ठरण्यासाठी मोठा आटापिटा करूनही शहराला अपेक्षित मानांकन मिळवता आलं नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. कागदोपत्री केलेल्या उपाययोजना आणि सादरीकरणामुळे शहराला पहिल्या 10 क्रमांकामध्ये सुद्धा स्थान मिळवण्यात अपयश आलंय. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आलाय. त्यामध्ये पुणे शहराची स्वच्छतेविषयक पिछेहाट झाल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या वर्षी 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महापालिकेला 10वं स्थान मिळालं होतं. तर यावर्षी म्हणजे 2019 सर्वेक्षणात हे मानांकन 14व्या स्थानी राहिलंय. 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात पुण्याचा देशपातळीवर 37वा क्रमांक राहिलाय. सर्वेक्षणात सल्लागार म्हणून काम करणाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने मध्ये स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आलं. केंद्र सरकारची योजना आहे की स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत स्वच्छतेच्या बाबतीत शहरांना रँक देऊन जे शहरं पहिली येतात त्या बाबतीतली स्पर्धा नुकतीच पार पडली. पुणे शहराच्या बाबतीत जर सांगायचं झालं
तर स्टार रेटिंग हे पुणे शहराचं कमी पडलं, कागदोपत्री पुणे शहर महानगरपालिका कमी पडले, सर्वेक्षणामध्ये सुद्धा पुणे महानगरपालिका कमी पडली. चार वर्षे सुरू झाली ही स्पर्धा सुरू होऊन, या चार वर्षामध्ये पहिल्या वर्षी आपण 13व्या क्रमांकाला होतो, दुसऱ्या वर्षी 11व्या क्रमांकाला होतो, तिसऱ्या वर्षी 10व्या क्रमांकाला होतो आणि आत्ता एकदम 14व्या क्रमांकावर आपण गेलो. आणि शहरातल्या 100 जर शेर धरली तर आपण 37व्या क्रमांकाला गेलो आहे पुणे शहरामध्ये. त्याचबरोबर ज्या कंपनीला कन्सल्टंट या संदर्भात आपण नेमलं होतं त्याला पुणे महानगरपालिकेने 34 लाख रुपये दिले. ती कंपनी म्हणजे KPMG. त्या कंपनी नेमताना आम्हाला प्रशासनाने सत्ताधारीने असं सांगितलं की केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि भारतातल्या 100 महानगरपालिकेमध्ये ही कन्सल्टंट कंपनी काम करते तर हिलाच काम आपण देऊया. पण ती कंपनी अक्षरशः फेल झाली आणि पुणे महानगरपालिकेचे जे 34 लाख रुपये होते ते पाण्यात गेले अक्षरशः. पुण्यातील जुन्नर परिसरात बिबट्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. कालच एका भटक्या बिबट्याच्या पिलाला त्याच्या आईच्या कुशीत परत केलं असतानाच आज 2 बिबट्याच्या पिलांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलंय. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील भटकळवाडी शिवारात आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जालिंतर बबन लेंडे या शेतकऱ्याच्या विहिरीत 2 बिबटे पडले असल्याचं आढळून आलंय. याबाबतची माहिती येथील ग्रामस्थ नितीन लेंडे यांनी वनखात्याला कळवल्यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत 2 पिंजरे सोडून या बिबट्यांना सुरक्षित बाहेर काढलंय. त्यानंतर या दोन्ही बिबट्यांना माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात दाखल करण्यात आलंय. और वाइल्ड लाइफ SOS टीम और हमारी वन विभाग की टीम ने एक पिंजरा पहले छोड़ा और पहला लेपर्ड आ गया और दूसरी वो बाहर निकालने के बाद दूसरा पिंजरा छोड़ के दूसरे लेपर्ड को रेस्क्यू किया. इस तरह से ये रेस्क्यू ऑपरेशन हमने पूरा किया और इसमें जो लोग थे उन्होंने भी काफ़ी सहकार्य किया, उन्होंने भी हेल्प की हमारी की इस रेस्क्यू को करने के लिए. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. 90च्या दशकात आजही तो TV वर येणारा पांढरा शुभ्र ससा जो दात मिचकवून म्हणतो हो हो लिज्जत पापड, सर्वांना हे आठवतच असणार. लिज्जत पापड आज भारतातील गृहउद्योगातील एक नामांकित कंपनी आहे. लिज्जत पापड हा एकमेव असा गृहउद्योग आहे ज्यात महिलांनी महिलांसाठी चालवलेला हा गृहउद्योग आहे. या लिज्जत पापडमधील महिलांशी आम्ही खास बातचीत केली आहे. आज संपूर्ण भारतात लिज्जतच्या अनेक शाखा आहेत. लिज्जत पापड श्री महिला उद्योग हा प्रवास 80 रुपयापासनं ते 1271 कोटीपर्यंत याची उलाढाल झाली आहे. केवळ महिलाच भागीदार असणारा हा जगातील एकमेव गृहउद्योग आहे. प्रत्येक महिला ही या उद्योगाची मालकीण आहे. जगातील ही एकमेव कंपनी अशी आहे की जिच्या कामकाजाची वेळ 4:30 वाजतापासून सुरू होते. प्रत्येक महिला पहाटेजवळच्या कार्यालयात जाऊन किमान 5 किलोची मळून तयार केलेले पापडाचे पीठ घेऊन जाते आणि दुसऱ्या दिवशी सुकलेले पापड आणून जमा करते. लगेच त्याचा मेहनतनामा मोबदला दिला जातो. महाराष्ट्रात मुंबईत स्त्रियांनी स्त्रियांकडनं स्त्रियांसाठी स्त्रियांद्वारे चालवलेला उद्योग निर्माण केलाय. 1959 साली गिरगावमधील 7 महिलांनी या उद्योगास जन्माला घातलंय. स्त्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड या नावाने हा उद्योग जगभर पसरलाय. जेवणात जर पापड असेल तर जेवणाची लज्जतच वाढते, त्याचप्रमाणे या महिलांनी या लिज्जत पापडमधील लिज्जत वाढवली आहे. आज जागतिक महिला दिन आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था म्हणजे लिज्जत पापड संस्था. इथे महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे, हक्काचा रोजगार मिळालेला आहे. या लिज्जत पापडच्या संचालिका सुमन दरेकर आता आपल्यासोबत आहे. मॅडम, तुम्ही ही जी संस्था स्थापन केलेली आहे ती महिलांना एक रोजगार मिळावा म्हणून, तर या संस्थेबद्दल काय सांगा? ही संस्था गिरगावला चालू झाली. 1959 संस्था लिज्जत पापड चालू झालं. तिथे 7 महिलांनी चालू केली. 80 रुपये भांडवलावर ही संस्था चालू झाली. 4-4 पाकिटं बनवून त्यांनी विकली. त्याचं एवढं रूपांतर मोठं झालं की आज 50,000 महिला काम करतात. महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही संस्था म्हणजेच लिज्जत पापड.
पण ह्यांच्या आता पुण्याचं बोलायचं झालं तर मग एवढ्या ज्या 2000 महिला आहेत तर त्यांचं ते काम पाहायला वगैरे मग असे वेगवेगळे तुम्ही ठराविक असे हे ठेवलेले आहेत का? प्रत्येक ब्रँचला एक संचालिका असते. धायरीला एक ब्रँच आहे, तिथे एक संचालिका आहे. हडपसरला एक ब्रँच आहे, तिथे एक संचालिका आहे. इथे एक मी संचालिका आहे. आणि सणसवाडीला आम्ही ससा पावडर तयार होते, साबण आणि लिक्विड, तिथे 3 संचालिका आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी संचालिका, प्रत्येक ब्रँचला एक संचालिका असते. आता आपल्यासोबत या लिज्जत पापडमध्ये काम करणाऱ्या काही महिला आहेत, तर त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही किती वाजता सकाळी येता आणि कशा पद्धतीने इथं काम चालतं? सकाळी आम्ही इथं 5:30 येतो आणि प्रत्येक जण कोण काटा करतं, कोण पापड घेतं, कोणी हे बंडल भरतं, असं प्रत्येक जण प्रत्येकाचं काम वाटून घेतलेलं आहे. बरं, तुम्ही काय काम करतो? मी काही काटा करते, पापड नसेल तर पापडही घेते, पिनाई मारते, सगळंच. हा, म्हणजे आम्ही सगळंच इथं सगळ्यांना, म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला हे सगळं शिकवलं जातं? हो, इथं सगळ्यांना शिकवलं जातं. बरं, तुम्ही किती वर्षापासून काम करता इथे? तरी आता 50-40 म्हणजे पहिल्या दिवसापासून आम्ही महादेवाच्या देवात पापड सुरुवात केली ना, तेव्हापासून आम्ही. अरे बापरे, म्हणजे तुम्ही पंचायची, मग आम्ही त्यांच्या बरोबर असायचो. म्हणजे 45 वर्ष झालं तुम्ही काम करता? हो हो, पहिल्या सुरुवातपासून. हा, काय आता 45 वर्ष आता संस्थेला तुम्ही काम करताय, तर काय बदल? हा, संस्थेला जरी 50 वर्ष झाली तरी तुम्ही 45 वर्ष इथे काम करता, मग काय बदल तुम्हाला जाणवत गेले का संस्थेत? हो, मग आता भरपूर जाणवली की सगळं त्याच्यावर सगळं आम्ही उभा राहतो सगळे. तुम्ही उभा जरी राहिला तर सुरुवातीला 8 भगिनी एकत्र आल्या, त्यांनी ही संस्था, तेव्हा तुम्ही, हा, तेव्हा तुम्ही सुरुवात केली, तर आता वाढत सगळा हा व्याप वाढत चाललेला आहे, तर कशा पद्धतीने बदल गेला आणि तो तुम्ही कसा फेस केला, म्हणजे कसं सामोरं गेलं ते? हे आता ते भगिनींमुळे सगळं आहे, भगिनींनी आमच्या व्यवस्थित केलं. आम्ही 5:30 सकाळी येतो, पहिली आमची प्रार्थना होते, मग पापड घेऊन, मग ते पापड निवडून आम्ही घेतो, नंतर 1 किलो वगैरे असला ते काचेवर वगैरे करून व्यवस्थित तपासून देतो आणि त्याच्यानंतर मग पॅकिंग केलं जातं आमचं सगळं. बरं, सकाळी 5:30 सुरुवात होते यांच्या दिवसाची, 5:30 येतात त्या काम करतात इथे, तर कसं एकूणच घर सांभाळताना, ते घराची जबाबदारी सांभाळताना हे सगळं तुम्ही 5:30 येतात, मुलं बाळ असतील तर हे सगळं कसं मॅनेज करतात आई? आहे, आम्ही म्हणजे घरातले सगळं सांभाळून इथे येतो. पहिल्यांदा म्हणजे घरातले पण जबाबदारी असती, ही पण जबाबदारी असती, मुलांवर सगळं करून वगैरे इथे येतो आम्ही. असं ताण येतो का कामाचा कधी? हो, म्हणजे एक ताण नाही, कारण एक काम असल्यामुळे हे प्रेमाने आम्ही सगळेजण सगळ्या महिला मिळून आम्हाला झोकून दिली. हो, आम्ही सर्व भगिनींनी इतक्या प्रेमाने इथं काम करतो की एकमेकींशिवाय आम्हाला होत नाहीये. खूप छान भगिनी आहेत आम्ही, आमच्या सर्व भगिनी. बरं, तुम्ही काय सांगाल? मी 10:30 येते, मी साफसफाईचं काम करते. जेव्हा काम होईल भगिनींचं आमच्या पॅकिंग, त्यावेळेला मी जाते. आपण पाहिलं की अशा पद्धतीने ही पॅकिंग केली जाते, आपण पाहू शकता की असे व्यवस्थितरित्या एकदम स्वच्छ ठिकाणी व्यवस्थित त्यांना ठेवलं जातं, असं पॅकिंग केलं जातं. आणि सकाळी 5:30 या महिलांची सुरुवात होते आणि जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत या महिला काम करत असतात. 5:30 त्या उठून येतात, घराची जबाबदारी सांभाळून त्या हे सर्व काम करतात. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिन म्हणून पुणे. जागतिक महिला दिन दरवर्षी येतो, त्या दिवशी मोठ्या पदांवर पोहोचलेल्या महिलांचा सन्मान केला जातो. तसंच स्ट्रगल करून आयुष्यात पुढं चाललेल्या महिलांचं कौतुक करून इतर महिलांसमोर एक वेगळा आदर्श मांडण्यात येतो आणि खरोखर हे गरजेचं सुद्धा आहे. पण ज्या महिला घरात उत्तम गृहिणी म्हणून काम पाहतात, तसेच गृहिणीची भूमिका निभावत असताना अनेक भूमिका बाहेर निभावतात, त्याचाच घेतलेला हा आढावा. तिच्या वाट्याला आलेलं अर्ध बाळ अजूनही काळवंडलेलंच आहे, हे मळ भाटवण्यासाठी तिच्या निकराचा लढा सुरूच आहे. अनेक क्षेत्रात तळपती समशेर बनून ती आपल्या शत्रूंशी लढते आहे. हे शत्रू किती आहेत याची गिनती करणं सोपं आहे, पण ते कोण आहेत हे ओळखणंसुद्धा अवघड आहे. पण या सर्वांचा सामना करून तिने तिचं अस्तित्व आजही टिकून ठेवलं आहे आणि तेही प्रत्येक क्षेत्रात. अशाच कर्तबगार महिलांचा सन्मान करणारा, तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा आजचा दिवस. पण तिच्या मते महिला दिवस म्हणजे काय, तिला येणाऱ्या अडचणींचा ती कसा सामना करते, ऐकूया त्यांच्याच तोंडून. आज 8 मार्च आहे, जागतिक महिला दिन आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात ते शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, अशा अनेक क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घेतलेला आहे. आता आपल्यासोबत गृहिणी आहेत, राजकीय क्षेत्रातल्या महिला आहेत, शैक्षणिक क्षेत्रातल्या आहेत, किंवा काही बिझनेस करणाऱ्यासुद्धा महिला आहेत. त्यांच्यावर त्यांना काय अडचणी येतात, आज महिला दिन आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत.
ताई तू काय सांगशील, तू राजकीय क्षेत्रात तुझी भरारी आहेच आहे, तर तुला कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागणार? प्रचंड अडचणींना सामोरे जावं लागतं. जरी मी खूप डॅशिंग असेल, करणारी असेल, तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत या समाजात की जिथनं त्यांचा प्रतिकार करावा लागतो, त्याला उत्तर द्यावं लागतं. मग ती गृहिणी असो, व्यावसायिक असो किंवा राजकीय असो, निर्णय क्षमता घ्यायची महिलांना अधिकार देत नाही राजकीय पक्षामध्ये. त्यांनी फक्त छान छान कपडे घालायचे, दागिने घालायचा, टिळा घालायचा आणि जायचं मीटिंगला बसायचं. निर्णय घेणार नाही, निर्णय घेणार तर आमचे आहो घेणार किंवा माझा भाऊ घेणार, तिथनं तो राजकीय वारसा सुरू होतो. ही राजकीय राजकारणातली खंत आहे. तुम्ही त्या महिलेला जर राजकारणात आरक्षण म्हणून आणत असाल तर तिला शिकू द्या. तिने त्या पद्धतीमध्ये स्वतःचा निर्णय स्वतः घेतला पाहिजे. लोकांच्या अडचणी तिने स्वतः सोडवल्या पाहिजे ह्या मताची मी आहे. आणि ह्या अडचणीवर मात करायला आत्ता या 50% आरक्षणामुळे मिळालं हे मला मान्य आहे, परंतु तेवढा त्याचा फायदा महिलांना होता येत नाही. आणि माझं म्हणणे 8 मार्च ठीक आहे की त्या काळात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, स्वतःचे हक्क मिळण्यासाठी लढल्या म्हणून 8 मार्च केला, पण आत्ताच प्रत्येक पुरुषाच्यामध्ये महिलेविषयी एक आदरात जर वागणूक असेल तर रोजच महिला दिन साजरा हा होऊ शकतो, त्यासाठी एक दिवसाची गरज नाही असं माझं मत आहे. बरं, तू आत्ता बोललीस की फक्त महिलांनी छान छान दागिने घालायचे आणि शोपीस सारखं, म्हणजे तुला असं म्हणायचं होतं की त्यांनी तसं त्यांचा वापर केला जातो असं तुला म्हणायचंय, पण राजकीय क्षेत्रात असं खरंच होतं? राजकीय क्षेत्रात होतं ना, तुम्ही बघा ना आत्ता जेवढ्या राजकीय क्षेत्रातल्या आहेत कुठल्या डिसिजन स्वतः घेतात. ती एकतर कोणाची बायको म्हणून आलेली आहे किंवा बहीण म्हणून आलेली आहे. कारण का आरक्षण, नवरा काम करत असताना, भाऊ काम करत असताना त्याला तिथं संधी नाही मिळाली म्हणून ती तिथं आली आहे, पण तिला कुठलंही स्वातंत्र्य नाही. मी डोळ्यांनी बघते आणि मी काही वास्तव्य सांगते. मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. मग निर्णय घेताना मग नवऱ्याला विचारते, मग नंतर सांगते, मग भावाला विचारते, मग फक्त तिला त्या नवऱ्याच्या किंवा भावाच्या म्हणजे कुटुंबाच्या वारशामुळं तिला ते पद मिळतं, ती ते पद उपभोगते, पण त्याचा वापर काला समाजासाठी होत नाही ही मोठी खंत आहे. पण त्यांनी स्वतः केलं पाहिजे. कुठल्याही या कुठल्याही राजकारणात येणाऱ्या महिलांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवून दिलं पाहिजे असं या मताची मी आहे. जागतिक महिला दिन या दिवशीच हा विषय महिलांचा प्रकाश झोतात येतो असं तुला वाटतं का? हो ना, 8 मार्च म्हणून कुठेतरी गाजावाजा करण्यापेक्षा त्या महिलेविषयी आदर ठेवा. कुठलीही महिला असू द्या, त्याविषयी आदर ठेवा. महिलांविषयी अनादर करणारी ही विकृती आहे. ती विकृती आपण जर संपवली आणि जर महिलांना ती आपलीच माता भगिनी आहे, आपली मैत्रीण आहे अशा हिनी जर आपण समाजात काम केलं तर कोणतीच अडचण येणार नाही. रात्री अपरात्री महिला बाहेर जाताना कोणती वाईट घटना घडणार नाही. आणि त्याच्यावर मी असं म्हणेल की महिलांनी स्वतः सक्षम बना. स्वतःवर वेळ आल्यानंतर कोणतरी येईल आणि मला वाचवेल श्रीकृष्णासारखं ही भावना सोडून द्या. स्वतःच श्रीकृष्ण बनायचं तर महिला दिन कुठेतरी मार्गी लागल्यासारखं वाटेल. तुम्ही काय सांगाल? आता तुमचं 50-55 वय आहे, तर त्यावेळेस तुमच्या काळात त्यावेळेस महिला दिन साजरा केला जायचा का? किंवा आता आपण पाहतो की व्हॉट्सअप आणि फेसबुकवर जसे महिला दिनाच्या शुभेच्छा वगैरे येतात तशा? नाही, आमच्या वेळेला तर काही स्वातंत्र्यच नव्हतं. कुठंही जायचं झालं, आजकालच्या मुली गाड्या काढतात, पटकन जातात किंवा कार निघते जातात. आम्हाला एसटीशिवाय पर्याय नव्हता आणि घरात नवऱ्याला विचारल्याशिवाय, वडिलांना विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करायची मुभा नव्हती. पण आज इतकं व्यासपीठ महिलांना खुलं झालेलं आहे, ती त्या वेळ आमच्यावर नव्हती. आम्ही घरातच करायचं आणि घराच्या बाहेर धंदा जरी करायचा झाला तर घराच्या 4 खोलीत करायचा, बाहेर कुठेही जायचं नाही किंवा काही नाही. पण आज जे आम्हाला उपभोगायला मिळालं नाही ते या महिलांना मिळतं आहे, ही फार आनंदाची बाब आहे. आणि दुसरी गोष्ट याच्याकरताच मी म्हणते, मी माझ्या मुलींनासुद्धा असं सक्षम बनवलेलं आहे की बाबा तुम्ही वेळ आली तर तुमचे निर्णय तुम्ही घ्या आणि तुम्ही पळा, तुम्ही धावा. आणि कुठली वेळ आली तर मागंच सरायचं नाही. प्रत्येक वेळेला हा येईल, हा मला मदत करेल, हा मला बघेल हे नकोय. याच्यासाठीच की बाबा माझ्या मुली मी सक्षम बनवलेल्या आहेत आणि आम्हाला हे व्यासपीठ मिळालं नाही. स्वयंपाक, चूल, मूल याच्याशिवाय आम्ही बाहेर कुठं काही करू शकत नव्हतो. हे वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, दुःखाची खंत आहे. पण आजकालच्या महिलांना जी परिस्थिती आहे, फेसबुकवर आहेत, व्हॉट्सअपवर आहेत, ती वेळ आमच्या वेळेला असतं तर आम्ही सुद्धा मैदान मारलं असतं कुठेतरी. आता सुद्धा तुम्ही मैदान मारलं असं म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षण देताना आलं ते आम्ही मुलींच्या रूपाने बघतो, हीच बघायची वेळ आहे, बाकी काही नाहीये. नाही, पण तुम्ही मैदान मारलंय कारण तुमच्या मुली आज सक्षम आहेत आणि समाजात आनंदच आहे. पण ही आम्हाला संस्कृती त्यावेळेला नव्हती आणि काही करायला मिळत नव्हतं, ही मोठी खंत आहे. त्यावेळेला जर ही परिस्थिती असती तर आम्ही सुद्धा कुठेतरी कशात उभं राहिलो असतो आणि काहीतरी दाखवलं असतं. पण ठीक आहे, चला मुलांच्या रूपाने आम्हाला ते बघायला मिळते, ह्याच्यातच आम्ही आनंदी आहोत.
पण काळ बदललाय आता आणि तुमच्या मुली सुद्धा सक्षम आहेत, ही फार आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट आहेच ना, खूप आनंद मिळतो आणि त्यांच्या मिक्स होऊन आम्ही जगतो, हेच आमचं मोठं आनंदी करायचं कारण. नाही, नक्कीच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही एक बिझनेस वुमेन म्हणून काम करता, तर ते काम करत असताना तुम्हाला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो का? किंवा बिझनेस वुमन म्हटलं की पूर्ण प्रायोरिटी जी असते ती बिझनेसला देण्यात येते, तर तुम्ही हे सर्व करत असताना तुम्ही जबाबदाऱ्या कशा पेलता? खूप त्रास होतो, म्हणजे महिला म्हटल्यानंतर इतका त्रास चालू होतो की घरातून निघण्यापासून, म्हणजे मी जॉईंट फॅमिली आमची आहे आणि घरामधून सुरुवात करायची, म्हणजे घर आणि त्यानंतर राजकारण आणि बिझनेस असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून जगणं फार तारेवरची कसरत, म्हणजे डोंबाऱ्याचा खेळच होतो. बिझनेस म्हटलं की आपण, माझा बेसिकली मुद्दा असा आहे की बिझनेस म्हटलं की ते पुरुषांचं एक क्षेत्र आपण मानतो, किंवा तेवढं ते फेस करतात बाहेर फिरणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या, आणि बिझनेस म्हटलं की तेवढा समाजाशी तुमचं कनेक्ट होणं गरजेचं असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे आता माझा आहे तो वॉटर फिल्टरचा बिझनेस आहे, मग त्यामधून मी सुरुवातीला जेव्हा मी केलं तर मला घरातून पण फार त्रास झाला होता की महिलांनी ह्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये महिला नाहीत, त्या क्षेत्रामध्ये बिझनेस करायचा म्हटल्यानंतर घरामधूनच म्हटलं होतं अरे ह्या क्षेत्रामध्ये महिला नाहीत मग कसं. मग तिथून सुरुवात झाल्यानंतर पुरुषांकडून, म्हणजे टाळणं प्रकार म्हणतो ना आपण, तसा प्रकार घडतो की महिला म्हटल्यानंतर अरे काय हे जाऊ दे चला. पण आता तसं, पण आता तसं तुमच्या बाबतीत घडतंय का? नाही, माझ्या बाबतीत तसं घडत नाही आता. आता म्हणजे पहिल्यापासून तसं मी फार घडूनच दिलं नाही. आता आपल्यासोबत काही गृहिणी आहेत, तर त्या गृहिणींना सुद्धा काही अडचणी येतात, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. एक गृहिणी म्हणून तुम्हाला काय अडचण येते? मी सर्वप्रथम महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि महिलांना, आजकाल मी महिलांना एक संदेश देऊ इच्छिते की आजकाल स्पर्धेचं जीवन आहे, तर महिला अलीकडच्या महिला काय करतात, महिलाच महिलांचे खच्चीकरण करतात. तर मी महिलांना सांगू इच्छिते की आपण कुणाची खच्चीकरण न करता सबळावरती आपण एक कुठेतरी उंचावर जाऊया सगळ्यांच्या एकजुटीने, कारण की आपल्याला आता 50% आरक्षण आहे. महिला सक्षम आहेच, पण ती अजून सक्षम व्हावी आणि एकजुटीने, कुणाचं खच्चीकरण न करता एकजुटीने सबळावरती उंच शिखरावर या अशी माझी इच्छा आहे. महिला दिनाच्या शुभेच्छा आल्या तुम्हाला सकाळपासून? हो, पुष्कळ. मी आता एकदम कार्यक्रम पण करून आलेले आहे, अटेंड करून आलेले आहे आणि अजून संध्याकाळ बरेच कार्यक्रम आहेत. आज तुम्ही कार्यक्रम करताय, पण हा आज मेसेजेस येतात तुम्हाला, पण हाच रिस्पेक्ट, हाच मान तुम्हाला रोज मिळतो का? तेच मला म्हणायचं आहे की फक्त 8 मार्चच नको, तर अनेक दिवस महिलांसाठी काहीतरी पुरुषांनी केलं पाहिजे, महिलेने महिलेसाठी केलं पाहिजे, हे मी सांगू इच्छित. बरं, मनीषा आहे आपल्यासोबत. मनीषा, तू विविध क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात मी तुला पाहिलेलं आहे काम करताना, तर कशा पद्धतीने हे सगळं तू फेस करतेस? फेस म्हणलं तर थोडाफार त्रास होतो, पण आधीपेक्षा हा प्रमाण थोडासा कमी झालेला आहे. म्हणजे आम्ही कालच बघितलं की दोन मुली, म्हणजे स्टुडंट आहेत, दोन मुली आता बिझनेस क्षेत्रामध्ये आता बाहेर म्हणजे पडत आहेत की स्वतःचा स्वतः बिझनेस, पोहे, उपमा, नाश्ता सेंटर त्यांनी उघडलेलं आहे आणि त्या जिद्दीने तिथं नाश्ता आम्ही म्हणे रोज बनवणार आणि रोज लोकांना आम्ही हे प्रोव्हाइड करणार. म्हणजे त्या बिझनेस क्षेत्रामध्ये सुद्धा महिला आता खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे स्टुडंट वर्गसुद्धा आता बाहेर पडायला लागलेला आहे. चहाचे स्टॉलसुद्धा मुली स्वतः गर्ल्स जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडलेल्या आहेत आणि बघून खूप छान वाटतं की आता ते प्रमाण, जे महिलांना जे रोखायचं प्रमाण जे होतं ते आता थोडं कुठेतरी कमी झालेलं आहे. आणि ह्या महिला दिनानिमित्त तर मी तर म्हणेल हे 12 महिने महिला दिनच आहे आपला, की जोशामध्ये सगळ्या महिलांनी काम केलं पाहिजे आणि आपली प्रगती ही दाखवली पाहिजे. एकूणच काय तर महिला दिन हा दिवस फक्त 8 मार्चलाच प्रकाश जोतात न राहता तो मातीच्या कणाशी आणि समाजाच्या मनाशी तेवढाच एकरूप आणि एकसंध झाला पाहिजे असं सर्व महिलांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमणीस पुणे. आरोग्य क्षेत्रात भरीव काम करत देशातील पहिलं रेडिओलॉजिस्ट सेंटर उभारून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या एका महिला उद्योजकीची ही यशोगाथा आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असलेलं आणि आजाराचं अचूक निदान सांगणारं डायग्नोस्टिकचं रिपोर्ट स्वस्तात उपलब्ध करून देणाऱ्या डायग्नोस्टिक सेंटरच्या प्रवासाबद्दल हा त्यांचा खास रिपोर्ट. एक्सरे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, सिटी स्कॅन अशा आधुनिक यंत्रणेच्या आधारावर अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या देशातील पहिल्या रेडिओलॉजिस्ट सेंटरच्या या आहेत व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी भटेवरा जैन. कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरतर्फे चालवल्या जाणाऱ्या या रेडिओलॉजी सेंटरमध्ये देशातल्या 6 राज्यातील 1800 गाव, खेड्यातल्या 1000 नागरिकांना त्यांच्या अनेक आजारांचं निदान सांगितलं गेलं आहे.
खरं तर करोडो रुपयांची भांडवली गुंतवणूक करून पल्लवी आपला उद्योग खाजगी क्षेत्रातही उभारू शकल्या असत्या, मात्र त्यांनी तसं न करता सरकारच्या आरोग्य विभागाशी निगडीत असलेल्या योजनांसाठीच काम करण्याचा निर्णय घेतला. त्याचसोबत शेकडो कुटुंबियांसाठी रोजगार निर्मितीची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे. एक जो आंतरिक सॅटिस्फॅक्शन भेटतो की आपण काहीतरी चांगलं करतोय, समाजाला प्रत्येक जण काही ना काही देणं लागतं तर आपण पण समाजासाठी काहीतरी फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आपण योगदान देतोय, ह्याच्यातून रोजगार उत्पन्न खूप होतोय. छोट्या ग्रामीण भागात 10वी 12वी नंतर मुलांना काय करायचं किंवा कुठे जायचं आणि त्यांना शहरात जरी नोकरी करायची म्हटली तर तो एक खर्चाचा खूप मोठा टेन्शन त्यांच्या डोक्यावर असायचा. प्रधानमंत्री कौशल विकास योजनासारख्या ज्या छोट्या छोट्या योजना आहेत त्याच्यातनं त्यांना फ्लेबोटॉमीचे 6 महिन्याचे कोर्सेस आहेत, एक्सरे टेक्निशियनचे कोर्सेस आहेत, ते करता येतात. आणि जेव्हा ते करतात तेव्हा आपण त्यांना जॉब गॅरंटी देतो. तर आज आपण उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी 2000 लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो आहे, आपण राजस्थानसारख्या ठिकाणी जवळजवळ 1000 लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो आहे. आणि हे सगळं जेव्हा आपण करतो आहे तर तेव्हा त्या लोकांच्या चेहऱ्यावर जे आनंद आहेत की ताट मानेनी ते काम करून त्यांच्या त्यांची घरं चालवत आहेत, प्लस त्यांनाही वाटते की आपण काहीतरी चांगलं करतो आहे, उगाच काम करतोय म्हणून न करता खूप सॅटिस्फॅक्शन आहे हे काम करताना. आजारावरील रिपोर्ट आल्याशिवाय म्हणजे डायग्नोस्टिक केल्याशिवाय डॉक्टर रुग्णांवर उपचार करणं टाळतात, त्यामुळे अनेक वेळा डायग्नोस्टिक सेंटर्सकडून रुग्णांना रिपोर्ट कार्ड देताना 25% आकारली जाते आणि आर्थिक पिळवणूकसुद्धा केली जाते. मग आधीच आजाराने मेटाकुटीला आलेला रुग्ण अशा ठिकाणी जगवला जातो आणि आरोग्य क्षेत्रातील अशी लूट थांबवण्यासाठीच कृष्णाच्या माध्यमातून केला जाणारा हा प्रयत्न नक्कीच तुत्ते म्हणावा लागेल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. सध्याचं सरकार हे निवडणुकीच्या तोंडावर अनेक गोष्टी घडवत असून त्याचा फायदा निवडणुकीत हे सरकार करून घेते, अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचलं पाहिजे असं मत माजी मंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची संवादयात्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. यावेळी दिलीप वळसे पाटील, अभिनेते अमोल कोल्हे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. पुलवामा घटनेचं सत्ताधारी भाजपकडून मोठ्या प्रमाणात राजकारण करण्यात येते, त्यानंतर पाकिस्तानला जशास तसे उत्तर वायुसेनेकडून देण्यात आलं. सर्वांनी वायुसेनेचं अभिनंदन करायला हवं असं मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलंय. आता तशीच परिस्थिती निर्माण झाली, कावळं उठायला फांदी तुटायला गाठ पडावी तसं घडलंय. राज ठाकरेंना कसं हे कळलं मला माहिती नाही. एक वेळ राज ठाकरेंचा विचार, त्यांची भूमिका बाजूला ठेवा. जगातली जी महासत्ता आहे त्या अमेरिकेने देखील सांगितलं, त्यांच्या गुप्तचर यंत्रणेनी सांगितलं की देशामध्ये काहीतरी असं घडेल की जे भारताला परवडणार नाही आणि मुद्दाम घडून आणलं जाईल. हे अजित पवार सांगत नाही, हे अमेरिकेची त्या ठिकाणी गुप्तचर यंत्रणेने सांगितलं. गेल्या 3 दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात जातीवरून राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. संबंधितांनी एकच लक्षात ठेवावं की मी छत्रपतींचा मावळा असून माझी 3 शब्दांची जात आहे, असं अमोल कोल्हे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. 15 वर्षांमध्ये नेमकं लोकप्रतिनिधीचं काम, लोकसभेच्या लोकप्रतिनिधीचं काम हे केवळ आणि केवळ माझा जनसंपर्क आहे, याच्या पलीकडे सांगण्यात दुसरं काही काम राहिलं नाही. आणि खरोखर दुर्दैवी गोष्टी आहेत का, मध्यंतर मागाशी येताना मला एका पत्रकार बांधवाचा फोन आला, त्याने मला विचारलं की या निवडणुकीच्या गोष्टीमध्ये, या निवडणुकीच्या काळामध्ये स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका बंद होणार का. त्याच्यावर मी उत्तर दिलं, दूरचित्रवाणीच्या इतिहासात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांवर मालिका करण्याचं धाडस कुणीतरी करतय आणि आता जर ही मालिका बंद करण्याचा कुणीही प्रयत्न केला तर त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही, एवढा आत्मविश्वास मला आहे. या मालिकेच्या संदर्भात काही दुर्दैवी विधानं करण्यात आली, मी काल भोसरीच्या सभेतही सांगितलं, आजही सांगतो, मालिका आणि राजकारण या दोन पूर्ण भिन्न गोष्टी आहेत. मालिका ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणार आणि त्यासाठी चेतन तुपे पाटील तुमचं मी मनपूर्वक आभार मानतो, कारण हडपसर विधानसभा क्षेत्रात आल्यानंतर मला कुठेही फ्लेक्सवर महाराजांच्या वेशभूषेत माझा फोटो दिसला नाही, याबद्दल मी तुमचा आभार मानतो.
पर्यावरणाचं जतन करत त्याचं महत्त्व छायाचित्रांच्या माध्यमातून पटवून देण्यासाठी इकोफोक्स आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे फोटोथॉन 2019 ही छायाचित्रण स्पर्धा पुण्यात होणार आहे. नेमून दिलेल्या अवघ्या 24 तासाच्या वेळेत लाईव्ह छायाचित्र काढून स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे. पर्यावरणाशी निगडीत विविध स्तरांवर चित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या माध्यमातून छायाचित्रकार करणार आहेत. व्यावसायिक, शिकाऊ, नवोदित अशा 18 वर्षावरील सर्व छायाचित्रकारांसाठी स्पर्धा खुली असणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालय आणि पुणे फोटोग्राफी लव्हर संस्थेचे स्पर्धेला सहकार्य मिळाले. फोटोथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पर्यावरण 5 जून रोजी गौरवण्यात येणार आहे अशी माहिती स्पर्धेचे आयोजक परेश पिंगळे यांनी दिली आहे. वेगळा वेगळा मार्ग आम्ही निवडला आहे. आपण म्हणतो की एक फोटोमध्ये 1000 शब्दांची कॅपॅसिटी आहे आणि आजकाल सोशल मीडियामुळे ती कॅपॅसिटी बरीच मोठी झालेली आहे. एक मोबाईल फोन आणि सोशल मीडियामुळे एक साधासुद्धा माणूस किंवा एखादा साधा फोटोग्राफसुद्धा जगप्रसिद्ध होऊ शकतो. तर कुठेतरी कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे पर्यावरण संवर्धन करू शकतो का आणि जर करू शकतो तर कसं करू शकतो हे आजकालच्या फोटोग्राफर्सना दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रेल्वेने केला अनोखा उपक्रम. शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने थेट जनतेकडून उमेदवार निवडण्याचा पर्याय अवलंबला. स्वच्छ सर्वेक्षणात देश पातळीवर 10व्या स्थानी असलेलं पुणे शहर यंदा 14व्या स्थानावर. आणि पुण्यातील जुन्नर परिसरात पुन्हा एकदा बिबट्यांचा वाढला वावर. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.